आईवडिलांच्या पोटी जन्म घेत असताना तुम्ही बॉर्न कलाकारच आहात. मी फक्त तुमच्याकडे असलेला जो निखारा होता त्या निखाऱ्यावरती फक्त फुंकर मारलेली आहे, बाकी काहीही शिकवलेलं नाहीये असं मला वाटतं. आणि आज नीरज खूप वेगवेगळ्या लोकांना भेटतोय, बोलतोय, हळूहळू तो पिंपरी चिंचवडचा पुण्याचाच व्हायला लागलेला आहे आणि याचा मला खरं सांगायचं तर खूप अभिमान आहे. नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? बढिया, मस्त, मजेत. तर आज तारीख आहे 3 डिसेंबर, वार आहे शुक्रवार आणि आज माझ्या क्लासचा शेवटचा दिवस आहे. आणि जसं की तुम्हाला सांगितलं, मी एक फोटोग्राफीचा कोर्स केला देवदत्त सरांकडून. माझी व्हिडिओ एडिटिंग आणि ह्या सर्व क्षेत्रात मेकॅनिकल इंजिनिअरिंग नंतरची एंट्री सरांमुळे झाली. तर असं खूप सारं थँक्यू आहे सरांबद्दल. ॲक्च्युली आज आम्हाला सेलिब्रेट करायचं होतं पण सरांनी आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलंय की बिलकुलही सेलिब्रेशन करायचं नाही. पण मी माझ्या इच्छेने मी सरांकरता एक काहीतरी गोष्ट देणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजेलच. चला, अजून एक मित्रांनो, मी हा जो व्हिडिओ आहे हा म्हणजे एक वर्षानंतर बनवत आहे. तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे मी इतक्या दिवसांचा गॅप दिला होता युट्यूबला, तर खूप सारा असं नर्वसनेस आहे पण मस्त बनेल हा व्हिडिओ, मला गॅरंटी आहे. खूप सारे असे इमोशन असणार ह्या व्हिडिओमध्ये. तर चला, सरांसाठी काहीतरी स्पेशल घ्यायला जातोय आपण आता. ओके, तर नेहमीप्रमाणे मी गोप्रोवरती शिफ्ट झालेलो आहे. ॲक्च्युली बाहेरचं वातावरण जर तुम्हाला दाखवलं ना, खूप असं पावसाळा वातावरण आहे आणि मी हा कॅमेरा घेऊन जायची रिस्क घेऊ नाही शकत, त्यामुळे मी बाय द वे रूम दाखवला, रूम टूरचा पण व्हिडिओ येणार आहे बरं का. जॉईंट राहा भाऊ, आता काय इतक्या दिवसानंतर बोलून राहिलो. मी तुम्हाला सांगूनच देतो की आपण जातो कुठे. मी ठरवलेलं की सरांना लेटर ऑफ थँक्यू काहीतरी द्यावं, कारण की सरांनी सर्वच गोष्टी नाही सांगितल्या होत्या. तर मी आता पोस्ट ऑफिसला जातोय, मी एक पत्र घ्यायला चाललेलो आहे आणि तो पत्र मी सरांना लिहेल आणि सरांनाच देईल, नागी असं पोस्ट ऑफिसमध्ये टाकून देईल. तर एक बेसिकली एक काही गोष्टी आपण शब्दात सांगू शकतो, नागी ते असं बोलून सांगू शकतो, म्हणून मला ही आयडिया सुचली. तर जाऊ आपण मारुंजीच्या जवळ एका पोस्ट ऑफिस मध्ये, तिकडनं पत्र घेऊया. चला, बाय द वे आमचा एरिया कसा वाटला सांगा मला, कसं नेचर आहे, खूप छान दिसतंय ना सर्व गोष्टी. ओके, सो आपण आलो आहोत पोस्ट ऑफिसला. ओके, तर मित्रांनो आपला झालेला आहे पचका, कारण की सर बोलले की पोस्ट ऑफिसमध्ये 2016 पासूनच ते कार्ड बंद झालेलं आहे. तर मे बी एक चान्स आहे की मला हिंजेवाडीच्या पोस्ट ऑफिसमध्ये भेटेल, तर चान्स घेऊया आपण आणि जाऊया हिंजेवाडीच्या पोस्ट ऑफिसला. ओके भैयाजी, आपण आता आलो आहोत हिंजेवाडीच्या पोस्ट ऑफिसमध्ये, बघूया इथं भेटत का. ओके बॉईज, पोस्ट ऑफिसमध्ये येणं वसूल झालेलं आहे, आपल्याला पत्र भेटलेलं आहे, तर जाऊया आता डायरेक्ट घरी. एक सर बिया. ओके, तर मित्रांनो मी पोचलो आहे घरी आणि आता पत्र लिहायला जस्ट स्टार्ट करतोय. ऑलरेडी आपण लेट आहोत, तर लवकर पत्र लिहूया आणि लगेच निघूया क्लास. चलो, मी ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे त्यामुळे मला जास्त विचार करायची गरज नाही. चलो. ओके, तर मित्रांनो निघालोय मी क्लास साठी. ऍक्च्युली थोडस लेट झालंय त्यामुळे थोड्याशा गडबडीत आहे मी आता. चलो तो फिर लेट्स गो पिंपरी चिंचवड. धीरज बोलतो एकदा बघा युट्यूबला. चालेल भाऊ, भेटू. ओके, तर मित्रांनो आपण पोहोचलो आहे, एक मिनिट तुम्हाला दाखवतो. देवदत्त फोटोग्राफी स्कूल इन फ्रंट ऑफ गावडे पेट्रोलियम. हे आमचे तुषार भाऊ. काय म्हणता तुषार भाऊ, कसे आहात? निवांत
कसा वाटला तुमचा एक्सपिरियन्स इकडे लाईट मध्ये? या एकदम ग्रेट एक्सपिरियन्स आणि असं एकदम असं नवीनच काहीतरी शिकायला भेटलं. शिकायला भेटलं. से हाय टू माय ब्लॉग. बोल ना. सगळे मित्र खूप छान भेटले इथे येऊन. आज आमच्या फोटोग्राफी क्लासचा शेवटचा दिवस आहे. आता मी पोहोचलोय क्लासला आणि एकदा परत मी सर्वांना हाय करावं लागेल कारण की याच्या आधीचा माझा टेक खराब झालाय. ओके, तर आजच्या ब्लॉगचे हिरो आमचे सर. आता मी तुम्हाला त्यांना भेटायला घेऊन चाललोय. एकदा सरांना भेटून आणतो मी. चलो सर वरती ऍक्च्युली. सर नमस्कार. हाय नमस्ते. यस यस यस. मजेत मजेत सर एकदम. तर सरांबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी भरपूर काही याच्या आधी सांगितलेलं आहे. माझा बेसिकली मेकॅनिकल इंजिनिअरिंग टू कलेच्या क्षेत्रातला शिफ्ट सरांमुळे झालेला आहे. तर सर ऍक्च्युली मी तुम्हाला एक पत्र दिलं याच्या आधीच पत्र दिलं त्याबद्दल काय सांगणार. इट वॉज लवली लेटर बेसिकली. इट टचेस माय हार्ट. खूप छान गोष्ट मला त्याच्याशी वाटली की मी असं माझ्या स्टुडंट्सना सांगितलं होतं की काही आणायचं नाही माझ्यासाठी. आज 35th बॅचचा लास्ट डे आणि तुम्ही छान फोटोग्राफी करणार ती माझ्यासाठी गिफ्ट असणार आहे खरं म्हणजे. तर मी अगदी स्ट्रिक्टली खूपदा ही गोष्ट सांगितल्यामुळे त्याच्यामध्ये लोकांच्या सगळ्या ज्या काही आयडियाज होत्या त्या सगळ्या ऑटोमॅटिक नलिफाय झाल्या आणखीन मग मला त्यांनी काही आणायचं नाही असं ठरलं शेवटी असावं. आणि मग धीरजनं मात्र एक भारी आयडिया केली आणि ते धीरजच्या आयडियामध्ये त्याने काय केलं तर एक छान लेटर लिहिलं म्हणजे माझ्याविषयी त्याची त्यांनी कृतज्ञता जी काय आहे ती व्यक्त केली त्या पत्राद्वारे. आणि पत्र हा विषय तर काय मी नाही म्हणालो नव्हतो. तो बरोबर त्यातून त्याने हुशार आहे. तो बरोबर एक पॉईंट काढला आणि त्याने लिहिलं. पण त्यात त्या भावना फार सुरेख लिहिली आहेत. तसं आजच्या दिवसांमध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा आजकालच्या मुलांमध्ये बघतो की आभार मानणे ही एक आपल्या संस्कृतीचा भाग असतो किंवा आपली कृतज्ञता व्यक्त करणं हे आपल्या संस्कारांचा भाग असतो. निश्चितच धीरजच्या आई वडिलांकडून हे संस्कार त्याच्याकडे आलेले आहेत आणि त्या संस्कारांमुळेच धीरज आज मोठा होताना दिसतोय आपल्याला. धीरजनं इनिशियल स्टेजला सुरू केलेली फोटोग्राफी किंवा इनिशियल स्टेजला सुरू केलेलं एडिटिंग आणि आज धीरज खूप वेगवेगळ्या लोकांना भेटतोय बोलतोय. हळूहळू तो पिंपरी चिंचवडचा पुण्याचाच व्हायला लागलेला आहे आणि याचा मला खरं सांगायचं तर खूप अभिमान आहे. आणि सिन्सिअरिटी आणि सतत काम करत राहायचं सतत त्याच्यात अभ्यास करत राहायचा ही जी काही गोष्ट असते ना ही धीरजला डेफिनेटली खूप अजून भारी लेवलला नेणार आहे याच्याबद्दल मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे. सो विश यू ऑल द बेस्ट धीरज. यस सर थँक्यू सो मच. यस 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 गाईज. आता आम्ही खाली जाऊया सर. आता लेक्चर देतील थोड्या वेळा. येस येस सर. ओके. त्याच्यावरचा सगळ्यात सोपा उपाय जो तुम्हाला सांगितलेला होता बोलत राहा. जेवढं छान बोलाल जेवढं पटकन बोलाल जेवढं समोरच्याशी कम्युनिकेट चांगलं कराल तेवढा तुम्ही कामाचा भाग समजून चांगला घ्याल. त्या माणसाच्या अंतरंगात शिराल. इतकं पण नका बोलू की तो बोर होईल. मी तुम्हाला असं कधीच म्हणणार नाहीये पण एवढं निश्चित बोललं पाहिजे की तुम्हाला तुमच्या वर्क काय आहे एक्झॅक्टली आणि त्या माणसाचं रिक्वायरमेंट काय हे समजून घेतलं पाहिजे. हे जेव्हा एकदा छान समजून घ्या तेव्हा त्याच्यानंतर तुमचा पुढचा सगळ्याच कामाचा भाग खूप सोपा होत जातो आणि याच्यासाठी कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करणं खूप गरजेचं असतं. हा काही एंड नसतो म्हणजे पैसा हा फक्त काही शेवटची घटना नसते की ज्याच्यामध्ये आपण विचार करावा किंवा असं काही असावं. त्यापेक्षाही खूप चांगल्या गोष्टी आर्टिस्टच्या आयुष्यात असतात आणि त्याचा नेहमी विचार करायचा असतो. आज तुम्ही महिनाभरामध्ये आलात तर पहिली गोष्ट तुमचं सगळ्यांचं कौतुक मला करावं असं वाटतं ते याच्यासाठी करावं असं वाटतं की प्रत्येक जणाच्या समोर एक वेगळा काहीतरी ध्येय होतं उद्दिष्ट होतं तरी पण सगळे आर्टिस्ट या बिलानं इथे आलेले होते. आर्टिस्ट म्हणून इथे येत असताना तुम्हाला सगळ्यांना घरच्यांना कन्व्हिन्स करणं की मी एक फोटोग्राफी करायला चाललेलो आहे हे फार मोठी टास्क होती. कारण बऱ्याच जणांना घरच्यांना माहिती नसतं की माझा फोटोग्राफर म्हणून मुलगा झाला किंवा मुलगी झालेली आहे तर तो राईट ट्रॅकवरती आहे की नाही. काहीतरी आपल्या कुठेतरी फोटोग्राफी करायला बरं वाटतंय म्हणून जातोय. कारण पोटडीतलं जे एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग येतं आयटी क्षेत्र येतं अजून काही डॉक्टर म्हणजे वैद्यकीय क्षेत्र येतं इलेक्ट्रॉनिक्स आणि हे सगळे पार्ट्स येतात ते त्याच्यामध्ये ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये जात असताना लोकांना कम्फर्टेबल फील होतो. असतंही तिकडे पैसेही तिकडेही चांगले मिळतात पण कलेतूनही काहीतरी चांगलं करतायत त्याचं आई बाबांनाच दुर्दैवानं काही कॉन्फिडन्स नसतो कारण त्यांना कोणी तसं सांगणारं भेटलेलं नसतं त्याच्यामुळे तुम्ही त्या प्रेशरमधून येत असता. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा खूप कॉंग्रॅच्युलेशन कारण तुम्ही ते सगळं प्रेशर त्यांचं कुठेतरी कमी करून कॉन्फिडन्स देऊन आलात. आल्यानंतर पहिल्या दिवशी तुम्हाला असं वाटलं असेल की एवढं एका महिन्यात होईल का शिकवून किंवा असं सगळ्या सरांनी जी काही यादी आपल्याला सांगितलेली आहे ते तेवढं खरंच तसं असणार आहे का
तर तुम्हाला आज एंड ऑफ द क्लास, आज लास्ट दिवशी तुम्हाला असं कळेल की आपण दिलेल्या वेळे क्लास सुरू केलेला आहे, दिलेल्या दिवसांमध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या आणि दिलेल्या दिवशीच क्लास संपतोय. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक माणसाचा प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे असं मला वाटतं. आपण तो मेंटेन करण्याचा प्रयत्न केला असं वाटतं. नाही नाही, मला तुमचं कौतुक केलं पाहिजे. आज धीरज आज मल्टीटास्किंग जॉब करतोय, एडिटिंगचं काम करतोय, फोटोग्राफी शिकतोय, त्याच्या डोक्यात कधीपासून होतो, तो आज एका परदेशातल्या एका कुठल्या तरी एजन्सीसाठी काम करतोय इथे बसून. कुठून आला हा कॉन्फिडन्स, कुठून या सगळ्या गोष्टी शिकत चाललाय तो? हे माझं क्रेडिट नाहीये, हे तुमच्या आई वडिलांचं क्रेडिट आहे असं मला म्हणायचं. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. ही गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीनं बऱ्याचदा बोललेलो आहे. कशी सांगितलेली आहे ही गोष्ट? अशी आहे की आई वडिलांच्या पोटी जन्म घेत असताना तुम्ही बॉर्न कलाकारच आहात. हे कलाकार म्हणूनच जन्म घेतलेला आहे. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये, शालेय जीवनामध्ये, कॉलेजच्या जीवनामध्ये, आजूबाजूला असलेल्या संगतीनुसार, झालेल्या बाकीच्या संस्कारानुसार आणि भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार आपल्यातला आर्टिस्ट कुठेतरी लोप पावलेला होता. तो लोप पावलेला होता बिकॉज ऑफ दिस रिझन्स. म्हणजे काय, कोणीतरी आर्टला चांगलंच म्हटलं नाही, फोटोग्राफर म्हटलं हे फोटोग्राफर असं झालं, असं ऐकत ऐकत जो काही समाज घडत गेला, किंवा आर्ट म्हणजे शेवटची कॅटेगरी, इंजिनिअरिंग म्हणजे एक नंबर, आयटी म्हणजे त्याच्यापेक्षा एक नंबर, असे जे काही समज घडत गेले समाजामध्ये, याच्यामधून तुम्हाला कोणी सांगणारं भेटलं नव्हतं. पण ते सांगणारं भेटण्यासाठी तुम्हाला देवानं बुद्धी दिली, कुणीतरी तुम्हाला सुचवलं, आणि तो जो एक लग होता तुमच्यामध्ये, जो एक कुठेतरी एक स्पार्क होता, तो स्पार्क घेऊन तुम्ही क्लासरूम मध्ये आलात. मी फक्त तुमच्याकडे असलेला जो निखारा होता त्या निखाऱ्यावरती फक्त फुंकर मारलेली आहे, बाकी काहीही शिकवलेलं नाहीये असं मला वाटतं. त्या विश्वासानं तुम्ही इथे आलात, ते तुमच्या आई वडिलांना क्रेडिट द्या. त्यामुळे मला नमस्कार करू नका कधीच. तुम्ही तुमच्या आई वडिलांना नमस्कार करा, एकदा नाही 10 वेळा करा. घरातून बाहेर पडत असताना सुद्धा माझ्या बाबांच्या फोटोला 2 मिनिटं थांबतो, 2 सेकंद सांगतो मी असं असं करायला चाललेलो आहे. मला आतापर्यंत कधीही कधीच अपयशाला सामोरं जायला लागलेलं नाही. ऑलवेज ब्लेसिंग असतात हे अनुभव आहेत, तुम्ही घ्या, तुम्हाला पण येतील निश्चित. या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर असतात, फक्त त्या मानल्या पाहिजेत. एका बाजूला सायन्स, एका बाजूला आर्ट, हे सगळं करत असताना कुठेतरी अंतर्मुख व्हा, शांत व्हा. आई वडील हे कायमस्वरूपी गुरु आहेत हे लक्षात ठेवा. मी फक्त तुमच्यामध्ये ऑलरेडी निखारा जो आहे, जो निखारा कलेचा निखारा आहे, तो धगधगत होता, फक्त कुठेतरी थोडा निग्लेक्ट झाला होता. त्याला हवा दिलेली आहे आणि तो परत सुलगवलेला आहे आणि त्याची आग निर्माण केलेली आहे. एवढंच माझं काम आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. थँक्यू सो मच. टाळ्या, ए टाळ्या, टाळ्या, थँक्यू सो मच. All the best, Dinesh. Congrats. Oh, yeah, all the best. Always, always.